पुण्यातनं आता बातमी आहे कसबा मतदारसंघातून भाजप आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडमधून भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे दोन जागा रिक्त झाल्यात आणि त्या पार्श्वभूमीवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे एकीकडे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असताना आता कसबा जागेवर काँग्रेस पाठोपाठ पार्थ उद्धव ठाकरे पक्षानं देखील दावा केला आहे कसबा विधानसभेची जागा महाविकास आघाडीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला द्यावी अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी केली आहे या जागेबाबत दोन दिवसात सचिन अहिर आणि संजय राऊत यांच्यासोबत बैठक होणार असून शिंदे गटाविरोधात असलेल्या रागाचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो आणि याचा विचार करावा असंही त्यांनी म्हटलंय त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीत भाजपविरुद्ध महाविकास आघाडी असं चित्र दिसणार का की सर्वच पक्ष रिंगणात उतरणार हे पाहणं महत्वाचं आहे शिवसेनेचे संपर्क प्रमुख माननीय सचिन भाऊ आहेर यांच्याबरोबर आणि माननीय संजयजी राऊत साहेब यांच्याबरोबर याच आठवड्यामध्ये चर्चा होणार आहे चर्चेमध्ये पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवडा असेल या दोनपैकी एक मतदारसंघ तरी शिवसेनेला मिळाला पाहिजे यासाठी आमची बैठक आहे त्या बैठकीमध्ये पुढील रणनीती ठर शिवसेना आणि मित्रपक्ष म्हणजे शिवसेनेचे जे मित्रपक्ष आहे ते शिवसेनेच्या कोट्यातून असतील आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही सोबतच आहोत आणि जे काही ठरवायचे ते वरिष्ठ नेते ठरवणार आहेत त्याच्या पात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेत पुण्यातनं वैभव मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्यातल्या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक नेमकी कशी होणार काय अंदाज श्वेता ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल अशा शक्यता जवळपास मावळत चालल्यात याचं चा कारण आता शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंही कसब्याची जागा आम्हाला मिळावी अशी मागणी केली आहे एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यावी लागेल दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांच्या काळामध्ये आघाडी ही केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीची होती आणि त्यांच्या जागावाटपामध्ये कसब्याची जागा ही काँग्रेसच्या वाटेला आलेली होती शिवसेना महाविकास आघाडीमध्ये नव्यानं आल्यानंतर आता प पहिलीच निवडणूक असेल जी लढवली जाईल आणि जी जागा सेनेच्या वाट्याला नव्हती किंवा सेनेनं ती अपक्ष लढवलेली होती कारण पुण्यात एकही एक जागा भाजपनं सेनेला दिलेली नव्हती त्यावेळेस त्यामुळे आता दोनपैकी एक जागा जी आहे ती कसब्याची जागा शिवसेनेला द्यावी अशी मागणी विशाल धनवडे जे माजी नगरसेवक होते आणि यापूर्वी दोन हजार एकोणीसची विधानसभा ते अपक्ष लढलेले होते ज्याच्यामध्ये त्यांना पंधरा ते सोळा हजार मतं जी आहेत ती मिळालेली होती सध्याचं एकूण वातावरण पाहता आणि जी सहानुभूती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आहे राग जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्या गटावरती आहे या सगळ्याची परिणिती ही कसब्याच्या विजयामध्ये होऊ शकते याचा विचार महाविकास आघाडीनं करावा अशी मागणी जी आहे ती विशाल धनवडे यांनी केली आणि या संदर्भामध्ये सचिन अहिर जे पुण्याचे सहसंपर्क प्रमुख आहेत आणि संजय राऊत यांच्यासोबत येत्या दोन दिवसामध्ये बैठक आहे आणि महाविकास आघाडीमध्ये ही मागणी जी आहे ती करण्यासंदर्भातली विनंती आपण करणार आहोत मात्र कार्यकर्ता म्हणून कसब्याची जागा ही शिवसेनेच्या वाटेला यावी अशी मागणी आपण करतोय असंही धनवडे यांनी सांगितलं यापूर्वी काँग्रेसनं आधीच क्लेम केलेला आहे त्यांनी बैठका ज्या आहेत त्या सुद्धा सुरू केलेल्या होत्या आपल्याला माहितीये काल भाजपनेही बैठक घेतली त्यामुळे निवडणूक बिनविरोध होते होईल याची शक्यता जवळपास मावळत चालली आहे कारण सगळेच राजकीय पक्ष जे आहेत ते निवडणुकीच्या आखाड्यात उतरताना पाहायला मिळतात धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीसाठी आणि महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडी या कसब्याच्या जागेसंदर्भात काय निर्णय घेते हे देखील आपल्याला लवकर कळेलच